नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅक्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेल्या प्रश्न क्रमांक एकोणतीसचे संपूर्ण स्पष्टीकरण तर चला तर पाहूया काय क्वेश्चन इथे क्वेश्चन पहा एका नावेत सरासरी बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन चोवीस किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती किलोग्रॅम असेल तर इथे तुम्हाला नावाड्याचे वजन किती आहे ते तुम्हाला इथे काढायचं आहे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता एक आपली रेग्युलर पद्धत आणि दुसरी तुम्ही इथे ट्रिक वापरून याचं उत्तर काढू शकता तर अगोदर आपण रेग्युलर पद्धत पाहू ठीक आहे तर तुम्हाला इथे अगोदर काय सांगितलं की एका नावेत सरासरी बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले ठीक आहे तर इथे अगोदर पंचवीस मुलांचं एकूण वजन काढून घेऊ आपण मुले किती तिथे पंचवीस मुले आहेत पंचवीस मुले आणि त्यांचे सरासरी वजन किती दिलेले आहे तुम्हाला सरासरी वजन हे तुम्हाला बावीस किलोग्रॅम दिलेले ठीक आहे आता त्यांचं एकूण वजन काढून घ्यायचं पंचवीस मुलांचं एकूण वजन कसं मिळेल ते तुम्हाला सरासरी वजन गुन्हेला काय करायचे पंचवीस मुले म्हणजेच बावीस गुन्हेला पंचवीस तर याचं उत्तर मिळते तुम्हाला पाचशे पन्नास किलोग्रॅम ठीक आहे तर हे झालं पंचवीस मुलांचे एकूण वजन ठीक आहे ते पंचवीस लिहून घेतो वाटलं असतं ठीक आहे पंचवीस मुलांचे एकूण वजन आता यानंतर बघा नंतर, नंतर काय झालं की नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन झाले चोवीस किलोग्रॅम म्हणजे आता एकूण व्यक्ती आता मुलांना पण व्यक्तीच म्हणतो मी कारण नावाड्या घेतो आहे आपण त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये मग आता एकूण व्यक्ती किती झाले सव्वीस ठीक आहे सव्वीस व्यक्ती झालेत कारण की अगोदर पंचवीस मुले होते त्याच्यामध्ये एक नावाडी वाढला ते झाले सव्वीस आणि आता यांचं नवीन सरासरी वजन किती मिळतंय तुम्हाला सरासरी वजन ते सांगितलंय तुम्हाला चोवीस किलोग्रॅम ठीक आहे आता हे झालं चोवीस किलोग्रॅम आता तुम्हाला काय करायचं यांचं पण एकूण वजन काढून घ्यायचंय तर या सव्वीस व्यक्तींचं एकूण वजन किती मिळणार तुम्हाला एकूण वजन बरोबर इथे काय करावं लागेल सरासरी वजन किती चोवीस आणि त्याला कितीने गुणायचं आहे मग सव्वीसने कारण सव्वीस व्यक्ती झालेत तर चोवीस गुणेला सव्वीस याचं उत्तर मिळतं तुम्हाला सहाशे चोवीस सहाशे चोवीस किलोग्रॅम आता तुम्हाला काय करायचं आहे अग... ते जे सव्वीस व्यक्तींचं म्हणजे याच्यामध्ये मुले आणि नावडी यांचं जे एकूण या एक वजन आहे या वजनातून तुम्हाला हे पंचवीस मुलांचे एकूण वजन वजा करायचे म्हणजे इथे बघा सहाशे चोवीसमधून किती वजा करायची तुम्हाला पाचशे पन्नास तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला चौऱ्याहत्तर किलोग्रॅम आणि हे वजन कोणाचं असणार आहे त्या नावाड्याचं असणार आहे ठीक आहे तर तुमचं उत्तर काय असेल इथे ऑप्शन नंबर बी चौऱ्याहत्तर किलोग्रॅम हे करेक्ट आन्सर असेल आता हे झालं आपलं रेग्युलर पद्धतीने ठीक आहे आता ट्रिक कशी वापरता येईल इथे पहा इथे तुम्हाला काय सांगितलं आहे की नावेत सरासरी बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले आहेत ठीक आहे आणि नंतर काय झालंय त्यांच्यामध्ये कोण ॲड झालाय एक नावाडी ॲड झालाय त्यावेळेस त्यांचं सरासरी वजन झालं चोवीस किलोग्रॅम ठीक आहे आता नावाडी ज्यावेळेस ॲड होतोय ते मग त्याचं पण वजन किती आहे मग आता सरासरी सरासरी जर त्याचं वजन पकडलं तर नावाड्याचं वजन किती होतंय नावाड्याचे वजन हे किती होणार आहे मग इथे चोवीस चोवीस किलोग्रॅम कारण त्यांची सरासरी जर काढली तर प्रत्येकाचं वजन किती धरले जाईल मग चोवीस किलोग्रॅम ठीक आहे आता या अगोदर किती बा पंचवीस मुले होती आणि त्यांचं सरासरी वजन होतं बावीस किलोग्रॅम म्हणजे अजून किती किलोग्रॅम पाहिजेत प्रत्येकाला दोन किलोग्रॅम पाहिजेत त्यावेळेसच त्यांचं वजन होते चोवीस किलोग्रॅम म्हणजे कारण सरासरी सगळ्यांची चोवीस आहे ते म्हणजे प्रत्येकाला अजून दोन दोन किलोची गरज आहे असे किती मुले आहेत पंचवीस मुलं आणि प्रत्येकाला दोन किलोची गरज आहे म्हणजे पंचवीस दोन्ही किती होतात पन्नास म्हणजे हे पन्नास जर तुम्ही या नावाड्याच्या सरासरी वजनामध्ये जर मिळवले तर किती होतात चार आणि शून्य चार पाच दोन सात हे होतात चौऱ्याहत्तर म्हणजे हे झालं नावड्याचं वजन चौऱ्याहत्तर किलोग्रॅम तर ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने याचे आन्सर काढू शकता